माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी कोठेकर योगिता. आज 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यानिमित्ताने नेताजींविषयी थोडक्यात आपण माहिती पाहूया आणि आपापल्या वहीत जीवन ठेवूया. चला तर माहिती पाहूया. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसामधील कटक या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. ते नेताजी या नावाने ओळखले जात. लहानपणी ते कटक शहरामध्ये रेवेनशा कॉलेजिएट हायस्कूलमध्ये शिकत होते. त्यावेळी त्यांचे शिक्षक वेणी माधव दास यांनी सुभाषचंद्र बोस यांची देशभक्ती जागृत केली. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोलकात्यातील रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे 1918 त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन ते BA पास झाले. कोलकात्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांच्याबरोबर काम करण्याची त्यांची खूप इच्छा होती. 1921 महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस हे एकमेकांना भेटले आणि त्यानंतर गांधीजींनी इंग्रज सरकारविरुद्ध असहकार आंदोलन चालवले होते. त्यामध्ये सुभाषचंद्र बोस हे सहभागी झाले आणि देशातील अग्रेसर युवा नेते म्हणून तेव्हापासून ते ओळखले जाऊ लागले. सार्वजनिक जीवनात नेताजींनी 11 वेळा कारावास भोगला आणि 1921 त्यांनी 6 महिन्याचा कारावास भोगला. 1938 नेताजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. नेताजींनी अनेक भाषणे करून देखील भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे आवाहन केले. सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांनी दिलेले तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा नारा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. सुभाषचंद्र बोस यांनी स्वतंत्र आझाद हिंद सेनेची स्थापना केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्राचे नाव स्वराज्य असे होते. असे हे थोर नेते 18 ऑगस्ट 1945 विमान अपघातात मरण पावले. त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा आजही भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. तर मुलांना आजच्या दिवशी आपण या थोर नेत्याला वंदन करूया आणि ही माहिती आपल्या माहितीच्या संग्रहाच्या वहीत लिहून काढूया. धन्यवाद.